शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रधानजी प्रधानजी काय करावं याचं? तुला खरोखरच काम करायचं आहे ना? वय वय तर भाई ये मग उद्यापासून. वय वय लय उपकार झालं. पण माझं काम काय असेल? म्हणजे माझ पद कोणतं असेल? अरे अगोदर कामाला तर ये. नाही म्हणजे ते अरे अगोदर काम तर बघू दे तुझं. कस करतोयास? काय काय करतोयास? मग ठरवू. तुला मंत्री करायचा का आणि काय करायचं? माझं काम बघणार बरं. जाऊतच तुला बी बघतो. कंडा सुरासनी सांगतो तुझ्याकडे बी बघायला. लय उपकार झाले बघा प्रधानजी. प्रधानजी असू दे. ठीक आहे. यार वय येतो देवा येतो. तुम्ही कवा आला सा? अगे मी आताच आलो. पर तुझं ध्यान कुठं आहे? काय नाही सांगणार आहेस का? नाही हा तर त्या सावकारच काय करायचं सांगा बरं. सावकार वय आता त्याच काय म्हणतीस? तसं नाही त्यांना धाडलं हाय नव तिकडं. अगं कुठं? हा व त्या भैरवनाथाच्या वाड्यावर. हे कवा झालं? मला सांगितलं नाहीस? मी आज सांगणारच होते पण राहून गेले. मी आज पाठवलं हाय त्याच मी तिथं. पर कशा पाय? हा आता असं काय करताय? शत्रूची समधी माहिती आपल्याला ठाव हवी नव म्हणून पाठवलं त्यांना. पर कवा दरनं वाट बघते की आत्ता येत्याल मग येत्याल. पर हाय ते काय यायचं नाव घेत नाही. त्या भैरवनाथाला ठाव आहे ना की तो आपला माणूस हाय म्हणून? अगो वय सावकारास मी सांगितलं हाय की तिथं असं वागायचं की त्यांना वाटल की ते आपल्या संग नाही. त्याला हे समज जमल न अगो वय. आता त्यास मी आपण आत्ता ओळखतोय वय. ते समज बराबर करत बघा. गवा येणार तेच कळना झाले. हे समज त्या भैरवनाथाला कळलं तर नसेल म्हणूनच तो सावकार इथं आला नसेल. त्याला पकडला असेल. नाही मला नाही वाटत तो काय पकडला जायचा नाही. येईल. प्रधानजी तुम्ही कसल्या विचारात आहात? नाथा मी आज त्या सावकाराचा विचार करत होतो बघा. सावकाराचा? वय नाही म्हणजे त्याला आपल्या राज्यासाठी काम करायचं आहे हे चांगलंच आहे. पण त्याच काही खरं नाही बघा. असं का म्हणताय? नाही असंच आपलं अगोदर तुम्ही म्हणाला होता का त्यो कंडासुरा संघ दिसला होता आणि आता लागलीच आपल्याकडे आला. तो म्हणाला ना
त्याला मनापासून वाटत होतं गावकऱ्यांबद्दल, पण त्या कंडासुराला सगळेच घाबरून होते. भैरवा खरंच तू खूप भोळा आहे. आणि तुम्ही पण त्याला सांगितलं आहेच की त्याचं काम पाहून त्याला त्याचं पद द्याल ते. होय, म्हणूनच तर मी म्हणलो तस. हा घंटानाद शंखनाद म्हणजे अव नाता म्हणजे दुर्गा देवी आणि जोगेश्वरी देवी देवघरात पूजा करत आहे ती असं दिसतंय. आज देवीचं घट बसल्या ती नव. नवरात्र सुरू झाली या देवीची. हो, आदिशक्तीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण आहे. चला आपण भी तिकडे जाऊ. चला. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.